नमस्कार साडे अकराच्या बातमीपत्रात मी श्रीराम केळकर आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर कावेरी पाणी वाटप निवाड्यानंतर कर्नाटकमध्ये तीव्र जनक्षोभ परिस्थिती नियंत्रणासाठी केंद्रीय गृहमंत्र्यांचं सहकार्याचं आश्वासन कावेरी प्रश्नावरून कर्नाटक आणि तामिळनाडूनं शांतता राखण्याचं व्यंकय्या नायडू यांचं आवाहन जम्मू काश्मीरच्या पूंछ भागात लपलेल्या दहशतवाद्यांविरुद्ध लष्कराची मोहीम आज तिसऱ्या दिवशीही सुरू ईद उल अझहा सर्वत्र उत्साहात साजरी राष्ट्रपती उपराष्ट्रपतींनी दिल्या जनतेला शुभेच्छा आणि रिओ ऑलिम्पिक स्पर्धेत भारताच्या दीपा मलिकनं इतिहास रचला गोळाफेक स्पर्धेत जिंकलं रौप्य पदक आणि आता पाहूया बातम्या कावेरी पाणी वाटपाबाबत सर्वोच्च न्यायालयानं काल दिलेल्या निर्णयानंतर कर्नाटकमध्ये तीव्र जनक्षोभ उसळला आहे राजगोपालनगर भागात पोलीस गोळीबारात काल एकजण मरण पावला तर इतर काही जण जखमी झाले आहेत कर्नाटकनं कावेरी नदीतून बारा हजार क्युसि पाणी तामिळनाडूला द्यावं असे सुधारित निर्देश काल सर्वोच्च न्यायालयानं दिल्यानंतर कर्नाटकच्या अनेक भागात नागरिकांनी जाळपोळीला सुरुवात केली बंगळुरू भागात बंगळुरू शहरात संचारबंदी लागू करण्यात आली असून जास्त हिंसाचार होत असलेल्या भागात दिस्ताक्षणी गोळी घालण्याचे आदेश देण्यात आले आहेत मात्र ईदचा सण लक्षात घेता दर्गा आणि इतर प्रार्थना स्थळांमध्ये संचारबंदी शिथिल करण्यात आली आहे पंधरा हजार पोलीस तसंच इतर दलांच्या दहा तुकड्याही तैनात करण्यात आल्या आहेत तसंच अजून दहा तुकड्या बोलवण्यात आल्या आहेत तामिळनाडू कर्नाटक सीमेवर राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस आणि ट्रकना जमावानं आगी लावल्या खबरदारीचा उपाय म्हणून उद्यापर्यंत शैक्षणिक संस्था बंद ठेवण्यात आहेत। केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी कर्नाटक आणि तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांशी दूरध्वनीवरून चर्चा करून परिस्थितीची माहिती घेतली कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी आज मंत्रिमंडळाची तातडीची बैठक बोलावली आहे दरम्यान माहिती आणि प्रसारण मंत्री व्यंकय्या नायडू यांनी आज दोन्ही राज्यातल्या नागरिकांना शांततेचं आवाहन केलं त्याचबरोबर अशा प्रकारच्या घटनांमध्ये इलेक्ट्रॉनिक प्रसारमाध्यमांनी देखील दक्षता बाळगायला हवी असं म्हणाले हिंसाचाराची दृश्य वारंवार दाखवली जाऊ नयेत असं त्यांनी सांगितलं जम्मू काश्मीरच्या पूंछ भागात लपलेल्या दहशतवाद्यांविरुद्ध लष्कराची मोहीम आज तिसऱ्या दिवशीही सुरू आहे लष्कराबरोबर झालेल्या चकमकीत ठार झालेल्या दहशतवाद्यांची संख्या आठवर पोचली आहे या कारवाईत एक जवान शहीद झाला आणि इतर दोन जवान जखमी झाले कुपवाडा जिल्ह्यात हंदवाडा सेक्टरमधल्या नौगाम रविवारी घुसखोरी होत असताना झालेल्या चकमकीत चार दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला तर पूंछ जिल्ह्यात झालेल्या चकमकीत तीन दहशतवादी ठार झाले काल एक दहशतवादी ठार झाला बकरीदच्या पार्श्वभूमीवर हिंसाचार घडवून आणण्याच्या इराद्यानं हे दहशतवादी घुसण्याचा प्रयत्न करत होते त्यांच्याकडून मोठा शस्त्रसाठा हस्तगत करण्यात आल्याची माहिती ल लष्कराच्या प्रवक्त्यानं दिली दहशतवाद्यांशी लढताना शहीद झालेल्या पोलीस शिपाई राजेंद्र सिंग यांच्या पार्थिव देहावर संपूर्ण लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले दरम्यान आजच्या बकरीदच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण काश्मीर खोऱ्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे काल झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत हा निर्णय घेण्यात आला त्याचबरोबर ड्रोन आणि हेलिकॉप्टरच्या सहाय्यानं हवाई पाहणी करण्याचा निर्णयही काल घेण्यात आला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी आपल्या मंत्रिमंडळातल्या दोन मंत्र्यांना बडतर्फ कलि आहे पंचायती राजमंत्री राजकिशोर सिंह आणि खाणमंत्री गायत्री प्रसाद प्रजापती अशी या मंत्र्यांची नावं आहेत या दोघांवरही भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप आहेत आगामी विधानसभांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाची प्रतिमा सुधारण्यासाठी अखिलेश यादव यांनी हे पाऊल उचलल्याचं मानलं जात आहे आज ईद उल अजहा म्हणजेच बकरी ईद मुस्लिम बांधवांचा एक प्रमुख सण रमजानचा महिना संपल्यानंतर सुमारे सत्तर दिवसांनी हा सण साजरा केला जातो बकरी ईद हा पवित्र सण त्याग समर्पण आणि श्रद्धा तसंच भक्ती या मूल्यांचं स्मरण देतो देशभरात आज विविध ठिकाणी विशेष नमाजाचं आयोजन करण्यात आलं राष्ट्रपती प्रणव मुखर्जी उपराष्ट्रपती मोहम्मद हमीद अन्सारी राज्यपाल चे विद्यासागर राव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ईद निमित्त जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत राज्यातही ठिकठिकाणी बकरी ईद निमित्त नमाज अदा करण्यात आली नागपूरमध्ये जामा मशिदीच्या बाहेर पोलीस आयुक्त सी पी व्यंकटेश यांनी फुलं देऊन मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या अहमदनगर जिल्ह्यात शहरात तसंच श्रीरामपूर शहरातल्या ईदगाह मैदानावर मुस्लिम बांधवांनी सामूहिक नमाज अदा केली नाशिकच्या ईदगाह मैदानावर सार्वजनिक नमाज पठण करण्यात आलं नाशिकचे खातीब यांनी नमाज पठणाच्या वेळी पाळावयाच्या नियमांची माहिती देतानाच राष्ट्रीय एकतेचं आवाहनही केलं जळगाव शहरातही बकरी ईद साजरी करण्यात आली शहरातल्या ईदगाह मैदानावर एकत्रित नमाज पठण करून मुस्लिम बांधवांनी शुभेच्छा दिल्या कोल्हापूरमध्ये जिल्ह्यात आणि शहरातल्या विविध मशिदींमध्ये सामूहिक नमाज पठण करण्यात आलं आहे सर्वांनीच विश्वबंधुत्व आणि शांततेच्या संदेशाचं पालन करण्याचं आवाहन यावेळी करण्यात आलं राज्य सरकारच्या विविध योजना सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी संवाद पर्व हा उपक्रम राज्यात विविध ठिकाणी राबवण्यात येत आहे पुण्यातल्या केसरीवाड्यात संवाद पर्व कार्यक्रम आयोजित करण्यात आला मुद्रा बँक ही अतिशय महत्वाची योजना आहे जिल्ह्यातल्या सुमारे त्रेपन्न हजार व्यक्तींनी याचा आतापर्यंत लाभ घेतला असून जास्तीत जास्त नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असं आवाहन जिल्हा बँकेचे व्यवस्थापक दिनकर देशमुख यांनी यावेळी मुद्रा योजनेअंतर्गत शिशू तसंच प्रधानमंत्री जनधन योजना प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना अशा विविध योजनांची सविस्तर माहिती देण्यात आली नाशिकमधल्या दिंडोरी रोडवरील मेरी इथंही संवादपर्व हा उपक्रम राबवण्यात आला यावेळी कौशल्य विकास आणि स्वयंरोजगार याबाबत माहिती देण्यात आली तसंच सत्तावीस सप्टेंबर रोजी सिन्नर इथं होणाऱ्या रोजगार मेळाव्याबाबत माहिती देऊन राज्य सरकारच्या संकेतस्थळावर नोंदणी करण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं नांदेडमधल्या गुंडेगाव इथं जिल्हा माहिती कार्यालय आणि श्री साई गणेश मंडळ यांच्या वतीनं संवादपर्व उपक्रम राबवण्यात आला शासनाचा हा उपक्रम स्तुत्य आहे या उपक्रमाच्या माध्यमातून शासन आपल्या दारी ही संकल्पना निश्चितच साध्य होत आहे असं नांदेडचे गटविकास अधिकारी राहुल राऊत यांनी यावेळी सांगितलं सर्वसामान्य जनता शेतकरी विद्यार्थी बेरोजगार युवक युवती मागासवर्गीय कामगार तसंच आदिवासींसाठी असणाऱ्या विविध योजनांची माहितीही त्यांनी दिली अकोल्यातही संवाद पर्व उपक्रम अकोल्यातही संवाद पर्व उपक्रमा उपक्रमाअंतर्गत कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता संवाद पर्व हा उपक्रम अत्यंत स्तुत्य असल्याचं प्रतिपादन पालकमंत्री तसंच राज्याचे गृह राज्यमंत्री डॉक्टर रणजित पाटील यांनी यावेळी केलं चंद्रपुरातल्या ब्रह्मास्त्र गणेश मंडळानं दरवर्षीप्रमाणे आपलं वेगळेपण जपत यंदा कापसापासून श्री गणेशमूर्ती साकारली आहे दरवर्षी खडू बांगड्या लवंग वेलची गारगोट्या अशा विविध वस्तूंपासून गणेश मूर्ती तयार करणं हे या मंडळाचं वैशिष्ट्य या मंडळाचं यंदाचं एकविसावं वर्ष आहे शिवबाळ गणेश मंडळानं यावर्षी पंचावन्न किलो सुपारीचा वापर करून गणेशाची मूर्ती तयार केली आहे सुमारे अकरा फूट उंचीची ही मूर्ती बनवण्यासाठी काळी सुपारी पांढरी सुपारी आणि भाजलेल्या सुपारीचा वापर करण्यात आला नगेनाबाग वॉर्ड गणेश मंडळानं गवतापासून श्रींची मूर्ती बनवली असून याद्वारे पर्यावरणाचा संदेश देण्यात आला आहे गंज वॉर्ड इथल्या युवक गणेश मंडळानं श्री गणेशाला फुलात दाखवून फुलपाखराच्या रूपात बनवलं आहे बाल सुभाषचंद्र बोस युवक गणेश मंडळानं सतरा फूट उंचीची भव्य मूर्ती बनवली आहे देशात काळा पैसा कमी झाल्याचं सर्वोच्च न्यायालयानं नियुक्त केलेल्या विशेष तपास पथकानं सांगितलं पथकाचे उपाध्यक्ष न्यायमूर्ती अरिजित पसायत यांनी ही माहिती दिली काळा पैसा रोखण्यासाठी करण्यात आलेल्या उपाययोजनांचे समाधानकारक परिणाम दिसत आहेत असं म्हणाले या समितीनं आतापर्यंत सर्वोच्च न्यायालयाला सहा अंतरिम अहवाल दिले असून या अखेरीस पुढील अहवाल येण्याची शक्यता आहे मात्र काळा पैसा पूर्णपणे थांबला आहे हे म्हणणं चुकीचं ठरेल असं त्यांनी स्पष्ट केलं काळा पैसा बाळगणं आणि निर्माण करणं यामुळे होणाऱ्या गंभीर परिणामांची जाणीव लोकांना होऊ लागली आहे असं पसायत यांनी सांगितलं भारतातला प्रत्येक युवक जर विकास प्रक्रियेत सामील झाला तर दोन हजार वीस पर्यंत आपला देश विकसित राष्ट्र होण्याच्या दृष्टीनं सकारात्मक परिणाम दिसून येतील असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं वैश्विक शाश्वत विकास तसंच दारिद्र्य निर्मूलनाच्या उद्दिष्टपूर्तीसाठी कसा असावा याबाबत ग्लोबल सिटीझन इंडिया या सामाजिक कृती मंचाची काल मुंबईत स्थापना करण्यात आली त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते देशातल्या सर्व समावेशक सहभागिता वाढवण्याची गरज असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितलं ग्लोबल सिटीझन अभियानाचा एक भाग म्हणून येत्या एकोणीस नोव्हेंबरला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कलाकारांचा समावेश असलेला महोत्सव आयोजित करण्यात आला आहे अशी माहिती यावेळी देण्यात आली लोकसभा आणि विधानसभांच्या निवडणुका एकाच वेळी घेता येतील का यावर केंद्र सरकारनं जनतेची मतं आणि सूचना मागवल्या आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एकत्र निवडणुकांची कल्पना मांडली आहे आणि राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी त्याला पाठिंबा दर्शवला आहे केंद्र सरकारनं मायजीओव्ही डॉट कॉम या संकेतस्थळावर लहानशी प्रश्नावली दिली आहे आमदार खासदार आणि अन्य लोकप्रतिनिधींसह प्रशासकीय सेवेतले कर्मचारी अधिकारी घटनेचे अभ्यासक सर्वसामान्य नागरिक तसंच तसंच सोशल मीडियामार्फत जनतेला प्रभावित करू शकणाऱ्या व्यक्तींनी या प्रश्नांची उत्तरं देऊन त्यांची मतं मांडायची आहेत याकरता पंधरा ऑक्टोबर पर्यंतची मुदत देण्यात आली आहे आजच्या जमान्यामध्ये शहरांमध्ये सगळं काही ब्रँडेड वापरण्याकडे बहुतेकांचा कल असतो पण आता तर गावखेडीही त्याला अपवाद राहिली नाहीत अमरावतीमध्ये भाजी बाजार या ब्रँडनं महेंद्र टेकाडे यांनी ताज्या भाज्या आणि फळांची घरपोच सेवा सुरू केली आहे पाहूया त्याविषयीचा हा खास वृत्तांत अमरावतीमध्ये मेकॅनिकल मध्ये डिप्लोमा केलेल्या महेंद्र टेकाडे यांना सुरुवातीपासूनच व्यवसाय करण्याची ओढ होती घरची शेती असल्यानं शेतीशी निगडित व्यवसाय करायचं त्यांनी ठरवलं आणि त्यानुरूप शिक्षणही घेतलं त्यानंतर कृषी पदविका प्राप्त मुलींना सोबत घेऊन गावात सर्वेक्षण केलं आणि भाजीपाला तसंच फळं घरपोच देण्याचा व्यवसाय सुरू केला जे आपल्याकडे भाजीपाला आणि फळे वाया जातात काढणीनंतर मोठ्या प्रमाणात मग हा जो लॉस होतो हा होऊ नये आणि चांगला भाजीपाला ताजा भाजीपाला फळं ग्राहकांपर्यंत कमी अवधीत कसे पोहोचतील या संकल्पनेवर मग मी पूर्ण या व्यवसायाची मोड बांधलेली आज भाजी बाजार ब्रँडच्या जवळपास पाचशे ते सहाशे किलो भाज्या दररोज ग्राहकांच्या घरी जात आहेत आधुनिक तंत्रज्ञानामुळे हे काम आणखी सोपं झालं आहे या कार्यपद्धती विषयी माहिती दिली गडकरी भाज्या येतात शेतामधून शेतामधून भाज्या काही बाया आहेत सर आमच्याकडे त्या बाया सगळ्या त्या भाजी वेगळं वेगळं करून त्यामध्ये जे बेकार असेल त्याला लागलेली माती त्याचे मूळ कापून आणि त्याला त्यामध्ये जे पिवळे पाण्या आले असेल किंवा क्षारलेलं असेल तर ते पूर्ण साफ करून जे फक्त आपल्याला योग्य आहे तेच भाजी आमच्याकडे देते आणि हे भाजी चार जणांच्या हातातून आम्ही पॅकिंग करून पाठवतो आधी रजिस्ट्रेशन करून घेत होतो आम्ही नंतर त्यांना फॉलोअप करत करायचो आठवड्यातून दोन दिवस आणि आदल्या दिवशी त्यांना कॉल करायचो ते ऑर्डर द्यायचे आम्हाला नंतर सेकंड आम्ही त्यांना डिलिव्हरी द्यायचो आरोग्याला पूरक अशा दर्जेदार भाज्या आणि फळांच्या घरपोच सेवेमुळे स्वाभाविकच महिला वर्ग सुखावला आहे सध्या दीड हजार ग्राहक या भाजी बाजारशी जोडले गेले आहेत भविष्यात ई कार्ट उपक्रम राबवण्याचा टेकाडे दाम्पत्याचा मानस आहे पुणेकरांसाठी सांस्कृतिक मेजवानी ठरणाऱ्या शनिवारवाडा सांस्कृतिक महोत्सवाची आज सांगता होत आहे पुणे महानगरपालिकेच्या वतीनं या महोत्सवाचं आयोजन करण्यात येत पुण्याचे महापौर प्रशांत जगताप यांच्या हस्ते या महोत्सवाचं उद्घाटन झालं तीन दिवस होत असलेल्या रंगतदार सांस्कृतिक कार्यक्रमातून सांगीतिक मद्वानीच सादरीकरण करण्यात येत आहे महोत्सवाच्या पहिल्या दिवशी चला हसू दे हा विनोदी कार्यक्रम सादर करण्यात आला काल स्वप्नील बांदोडकर संगीत रजनी सादर झाली तर आज पुणेकर रसिकांना लावणी आविष्कार पाहायला मिळणार या या। आहे त्यावर ठेवली परत जबरदस्त हंड्यावर हंडे ठेवली सात त्यावर ठेवली परत माझा झालाय थोडासा प्रॉब्लेम मी येऊ का आत नाहो तुम्ही क्रीडा बातमी रिओ पॅरा ऑलिम्पिकची रिओ पॅरा ऑलिम्पिक स्पर्धेत भारताच्या खात्यात आणखी एका पदकाची कमाई झाली दीपा मलिक हिन गोळा फिस्पर्धेत रौप्य पदक पटकावलं भारतानं या पॅरा ऑलिम्पिक स्पर्धेत हे तिसरं पदक असून पॅरा पदक पटकावणारी दीपा पहिली भारतीय महिला क्रीडापटू ठरली आहे दीपा लष्करी अधिकाऱ्याची पत्नी असून तिचा कमरेच्या खालचा भाग लुळा पडला आहे सतरा वर्षांपूर्वी मणक्या ट्युमरचं निदान झाल्यानंतर तिच्यावर आतापर्यंत एकतीस शस्त्रक्रिया झाली आहे या स्पर्धेत आतापर्यंत भारतानं पुरुषांच्या उंच उडी स्पर्धेत सुवर्ण आणि कांस्य पदकांची कमाई केली आहे दरम्यान दीपाच्या या ऐतिहासिक कामगिरीबद्दल राष्ट्रपती प्रणव मुखर्जी तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दीपाचं अभिनंदन केलं आहे एक नजर हवामानावर येत्या चोवीस तासात राज्यात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे याच काळात विदर्भात आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल असा इशारा हवामान खात्यानं दिला आहे आणि शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा कावेरी पाणी वाटप निवाड्यानंतर कर्नाटकमध तीव्र जनक्षोभ परिस्थिती नियंत्रणासाठी केंद्रीय गृहमंत्र्यांचं सहकार्याचं आश्वासन कावेरी प्रश्नावरून कर्नाटक आणि तमिळनाडूनं शांतता राखण्याचं व्यंकय्या नायडू यांचं आवाहन जम्मू काश्मीरच्या पूंछ भागात लपलेल्या दहशतवाद्यांविरुद्ध लष्कराची मोहीम आज तिसऱ्या दिवशीही सुरू ईद उल अझ हा सर्वत्र उत्साहात साजरी राष्ट्रपती उपराष्ट्रपतींनी दिल्या जनतेला शुभेच्छा आणि रिओ पॅरा ऑलिम्पिक स्पर्धेत भारताच्या दीपा मलिकनं रचला इतिहास गोळाफेक स्पर्धेत जिंकलं रौप्य पदक याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया दुपारी अडीच वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार